स्टार न्यूज सोलापूर। आगामी वर्षकाळ सुखाचा असून पीक पाण्यासाठी मुबलक आणि चांगला पाऊस होणार असल्याची माहिती पूजेचे मानकरी मादणा पुजारी यांनी दिली। भंडारकोठे येथील ग्रामदैवत श्री शिवयोगी महासिद्ध यात्रेनिमित्त मंदिरात मध्यरात्री झालेल्या मूग भाकणूक विषयी अंदाज वर्तवण्यात आला। मध्यरात्री 1 वाजता मंगळवेढा तालुक्यातील डोणज येथील पुजारी नंदीबैलासमवेत आले। मंदिरात आल्यानंतर परंपरेनुसार धार्मिक विधी सुरुवात झाली। नंदीबैलास कडबा आणि नैवेद्य खायला दिले। नंदीबैल कडबा आणि नैवेद्य खाऊन मलमूत्र विसर्जन केले। मंदिरातील उपस्थित मानकरी तसेच पुजारी यांनी अतिशय समाधानकारकपणे समोर वाढलेल्या प्रसादाचा आस्वाद घेतला। अमरलिंगावर भंडारतळ राखून ठेवले। शेवटी खरीप आणि रब्बी पिकाचे प्रतीक म्हणून ठेवण्यात आलेले मातीचे घागर पुजारी पूर्णपणे उलथून दिल्याने यंदा मुबलक प्रमाणात पाऊस होणार असा अंदाज यावेळी वर्तवण्यात आला। एकंदर आगामी वर्षकाळ सुखसमृद्धीचे जाणार असून पीक पाण्यासाठी मुबलक आणि चांगला पाऊस होणार असल्याचे अंदाज व्यक्त होत आहेत।